नमस्कार मित्रांनो, मराठी वास्तुशास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर काम करावेच लागेल. रोज क्षणाक्षणाला आपली स्पर्धा सुरू असते, कधी इतरांबरोबर तर कधी स्वतःशीच. पण प्रत्येक वेळी आपण जिंकूच असे नाही, कधी कधी पराभवही होत असतो. खचून न जाता प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्यात जास्त यश असते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. याप्रमाणे आपले करिअर सुरू असते. आपण यशाचीच अपेक्षा जास्त ठेवत असतो आणि कधी कधी एखाद्या गोष्टीत मागे पडतो. आता जर आपल्याला मागे पडायचे नसेल तर या काही महत्त्वाच्या टिप्स. आपल्या कामात परफेक्शन हवे. नेहमी आपण स्वतःला सगळ्यांपेक्षा खूप स्मार्ट समजत असतो. आपले शिक्षण सगळ्यांपेक्षा जास्त आहे असे आपण मानतो. जोपर्यंत आपण एखाद्या कामात परफेक्शन आणत नाही तोपर्यंत आपण स्वतःला स्मार्ट समजू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कामावेळी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवणे आपल्याला घातक असू शकते. म्हणून कामात परफेक्शन आणा आणि ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. प्रामाणिकपणा. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कामाच्या संदर्भात नुसतीच आश्वासने देऊ नका, तर ती पूर्ण करा. कामाचे आश्वासन देऊन ते काम वेळच्या वेळी पूर्ण करून दाखवल्यास बॉसच्या आपल्याबद्दलची चांगली प्रतिमा निर्माण होते. नेहमी आपली बॉसच्या मनात चांगली प्रतिमा उमटवण्यासाठी प्रामाणिकपणा गरजेचा असतो. म्हणून खोटे बोलणे टाळा. स्वतःला ठेवा अपडेट. काही वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याचा विचार करीत असतो. जरी हा विचार स्वतःला योग्य वाटत असला तरी तो आपल्या करिअरच्या दृष्टीने नुकसानदायक ठरतो. कारण एकाच जागी काम करत राहिलो तर नवीन गोष्टी कधी शिकता येणार? म्हणून सध्याच्या जगात स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास. आत्मविश्वास बाळगणे महत्त्वाचे ठरते. भले आपण कितीही पदव्या घेतलेल्या असो, कामाचा कितीही अनुभव असला आणि आपल्यात आत्मविश्वासच नसेल तर पदवीचा अनुभवाचा काहीही उपयोग नाही. जे कोणते काम हाती घेणार आहोत ते काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आपल्यात असला पाहिजे. जर आत्मविश्वासच नसेल तर चांगले करिअर घडवताच येणार नाही. न्यूनगंड कधीही बाळगू नका. स्वतःला कधीच कोणत्या गोष्टीत कमी समजू नका. मित्रांनो, ही चार सूत्रे आपल्या जीवनात अवलंबा आणि यशाची अपेक्षा ठेवून जास्तीत जास्त काम करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.